चंद्रपूर शहरातल्या रहमतनगर या सखल भागात इराई नदीचे पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. जवळपास 60 ते 70 घरात नदीचे पाणी शिरले आहे. इराई धरणाची सर्व 7ही दरवाजे 1 मीटरने उघडल्याने इराई नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. पाणी सातत्याने वाढत राहिल्यास चंद्रपूर शहरातल्या आणखी काही भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे. इराई धरणाच्या संचय क्षेत्रात चिमूर, चारगाव, बांधारा भागात मुसळधार पावसाने धरणात पाण्याची महत्तम आवक होत आहे. इराई धरणाचे 7ही दरवाजे उघडण्यात आल्याने नदी काठावरील रहमतनगर येथे पुराचे पाणी अनेक घरात शिरले आहे. खबरदारी म्हणून 25 घरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. चंद्रपूर महानगरपालिकेच्या महात्मा ज्योतिबा फुले शाळा व घुटकाळा व सरदार पटेल कन्या शाळा येथे या नागरिकांना आणण्यात आले आहे. तर इतरांना आणण्याची मोहीम सुरू होती. इराई धरणाचे 7ही दरवाजे 1.0 मीटरने उघडण्यात आल्यानंतर पाण्याच्या पातळीत वाढ होऊन रहमतनगर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन टीमने बचाव कार्य सुरू केले आहे. याशिवाय मुसळधार पावसामुळे झरपट नदी दुथडी भरून वाहत आहे. हनुमान खिडकी, पठाणपुरा गेट परिसरात पाणी आहे. चंद्रपूर महानगरपालिकेचे पठाणपुरा व रहमतनगर येथील दोन्ही सिवरेज ट्रीटमेंट प्लांट पाण्याखाली आले आहेत. इराई नदीच्या पात्रालगत वास्तव्याला असलेल्या नागरिक व शेतकऱ्यांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय. इथं आत्तावरनं गोष्ट करत होती ना.
अहमदनगर में 8 बजे के करीब करीब पानी घुसा है और कम से कम 10 से 20 मकाना खाली हुई है और एक मकान गिर चुका है। और अहमदनगर में संभावना इतनी है कि अभी कम से कम मस्जिद तक का, आशा मस्जिद के बाहर में पानी घुस चुका है और पुलिया तक का पानी आने का, अहमदनगर के कनट तक का पानी आने का आवश्यकता है, कब्रस्तान तक का। राजनगरी नागरिक आहो मी, इथला माझं नाव आहे पंकज जनगंटीवार। सकाळपासून आम्ही नाही का ग्राम पंचायत झालं यांना आम्ही सांगत आहोत की इकडे पाणी वाढत आहे म्हणून, तरी पण नाही का शासनाची किंवा ग्राम पंचायत काहीच मदत नाही किंवा कोणती ट्रॅक्टर म्हणा किंवा काही म्हणा की आता हे इकडे यासाठी हा पाणी नाही का भरपूर भरलेला आहे, येणं जाणं खूप त्रास होत आहे। आमच्या गाड्या तिथं लटकल्या आहे, आता आम्हाला ॲटो भेटते किंवा नाही भेटते आम्हाला माहीत नाही, पण तरी पण नाही का आमचा जीव वाचून आम्ही चाललेलो आहोत।